रामचंद्र के पवन सूत हनुमान के जयकार वीर बजरंगे श्रद्धा हम शर्मिंदा है श्रद्धा हम शर्मिंदा है श्रद्धा जी खरोखर आपतावर श्रद्धा होती पण धर्म परिवर्तन करण्याची ज्या वेळेला तिची वेळ आली त्या वेळेला तिने धर्म परिवर्तन करण्यासाठी नकार दिला आणि आफताबनं तिचा गळा घोटून तिचा निर्गुण हत्या केली आणि निर्गुण हत्याचनी केली मित्रांनो तर त्यांनी तिच्या शरीराचे 35 तुकडे केले म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी केला तर हिच्यामध्ये काय केलं की श्रद्धाच्या प्रेमाचा त्यांना खूप मोठा विश्वासघात केला म्हणजे आपण काय म्हणतो सर्व धर्म समभाव भाईचारा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण पाळतो सगळ्या गोष्टी करतो कायद्याचं पालन आपण करतो कायद्याकडूनच आपल्याला अशी रास्ता अपेक्षा आहे की श्रद्धाचा जो मारेकरी आहे आफताब त्याला पुरावा नष्ट करणे विश्वासात घेऊन प्रेमाचं नाटक करून तिला फसवणे धर्मांतरण करण्यासाठी तिच्यावर दबाव आणणे याचा अर्थ तर आफताब अमीन पुनावाला हा एकटा हिच्यामध्ये नाही आहे हिच्यामध्ये खूप मोठी साखळी आहे त्याचा परिवार हिच्यामध्ये समाविष्ट आहे त्याच्यासोबत त्याचे धर्मांध पद्धतीनं जे कार्य करणारे जे लोक आहे ते हिच्यामध्ये सर्वजण सहभागी आहे तर या सर्वांचा प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की कायद्यानं याचा लवकरात लवकर तपास जो आहे तो राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे याचा तपास गेला पाहिजे त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये लव जिहादचा जसा कायदा आलेला आहे त्या धर्तीवरती कायदा महाराष्ट्र राज्यात सुद्धा आला पाहिजे जेणेकरून आई वडिलांना सुद्धा तक्रार करण्याची मुभा असेल एकदाची मुलगी हातातून गेली की आई वडिलांना तक्रार करण्यासाठी कोणतीच जागा नसते त्यांना रडण्यासाठी मजूर पण मिळत नाही अशी याची आमची परिस्थिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या श्रद्धाच्या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टींची मागणी ह्या रावेर यावल तालुक्यातील आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात जे हिंदू समाज इथे जमलेला आहे या हिंदू समाजाच्या वतीनं सर आम्ही प्रशासनाकडे अशी विनंती करतोय की आफताब अमीन पुनावाला आणि या षडयंत्रामध्ये सहभागी असलेले जे कोणी धर्मांध प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना फाशीची शिक्षा जलदगती न्यायालयामध्ये प्रकरण चालवून फास्ट पद्धतीनं फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे तेव्हाच हिंदू समाजाला न्याय मिळेल तेव्हाच अबला असलेल्या माता भगिनींना न्याय मिळेल नाहीतर आज ह्या आपल्या भारत देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहे की आपला हा एक खूप मोठा आता हा दिसतोय ह्या अशा घटना दररोज घडतात ही घटना घडल्यानंतर सुद्धा मित्रांनो सोशल मीडियावर त्या बातम्या आपण पाहतोच आहे लैंगिक अत्याचार वाढलेले आहेत लोकांच्या अशा पद्धतीनं धाराशिवला आता घटना घडली अशी मागे आता किती घटना आपण बोलायच्या किती करायच्या या वेदना होतात आपल्या मनाला अशा पद्धतीनं हे चालूच राहणार आहे महिलांनी सुद्धा दुर्गेचं स्वरूप धारण करण्याची गरज निर्माण झालेली आहे धर्मश्रद्धा बळकट झाल्या पाहिजे आपल्या त्या दिशेनं आपण काम करण्याची गरज आहे पण प्रशासनाला अशी विनंती आहे की कायद्याचा कुठेतरी एक कठोर निर्णय प्रक्रिया दिसली पाहिजे जेणेकरून याच्यातून समाजाला एक आश्वासन मिळेल किंवा त्यांना एक बळ मिळेल